नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, रवींद्रस होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीचा द्वितीय सत्र परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर बघणार आहोत. हा मॉडेल आन्सर क्वेश्चन पेपर आहे. या प्रश्नपत्रिकेच्या निमित्तानं तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळावं म्हणून पेपर आहे. गुण 40 आहेत. सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. पेन्सिलच्या साहाय्याने सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. क्वेश्चन 1, खालील प्रश्न सोडवा. चाल आधी श्वेक डॅश डॅश, आंतरवक्र आरसा, अभिसारी आरसा, बहिर्वक्र आरसा डॅश डॅश. दोन खालील संयुगाचे रेणू सूत्र लिहा. सोडियम क्लोराईड व अमोनियम सल्फेट. दोन गुण आहेत त्याला, याला पण दोन गुण आहेत. 3, खालील विधान दुरुस्त करून लिहा. ब्युटेन हा बायोगॅसचा मुख्य घटक आहे, एक गुण आहे याला. बी, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. 5 गुण आहेत. 1, कार्बन ऑक्साईड वायू डॅश डॅश आहे. आम्लधर्मी, आम्लारीधर्मी, उदासीन, की यापैकी नाही. 2, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी श्रोतापासून अडथळ्याचे कमीत कमी अंतर डॅश डॅश असावे लागते. 20 मीटर, 13.7, 17.3 मीटर, 40 मीटर की 34.4 मीटर. 3, डॅश डॅश प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही. आभासी, वास्तव, मोठी, उलटी. 4, ध्वनीचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही. धातू, पाणी, हवा, निर्वात. 5, स्थायुरूप कार्बन ऑक्साईडला डॅश डॅश म्हणतात. बर्फ, शुष्क बर्फ, थंड बर्फ, यापैकी नाही. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 10 गुण आहेत या प्रश्नाला. 1, ऊर्जा म्हणजे काय. ऊर्जेचे SI एकक लिहा. फरक स्पष्ट करा. अंतर्गोल आरसा व बहिर्गोल आरसा. हिऱ्याचे उपयोग लिहा. 4, कड्यासमोर उभ्या असलेल्या माणसाने बंदुकीतून गोळी उघडल्यानंतर त्या आवाजाचा प्रतिध्वनी 1.6 सेकंदांनी ऐकल्यास त्या माणसाचे त्या कड्यावर अंतर किती. ध्वनीचा हवेतील वेग दिलेला आहे, 340 mps. 5 आहे, अणु अपरूपता म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा. 6, किरणोत्सारित म्हणजे काय. 7, श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय. कोणते प्राणी श्राव्यातीत ध्वनी निर्माण करतात. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 1, ओहमच्या नियमाचा पडताळा घेण्यासाठी खालील आकृती पूर्ण करावं. योग्य नावे द्या. ही आकृती आहे, याला नावं द्यायची. नीट बघा, लक्ष देऊन किंवा स्क्रीनशॉट काढा. 2, कार्बन डायऑक्साईडचे उपयोग लिहा. 3, पर्यावरणपूरक रंगपंचमी खेळण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे रंग वापराल का. 4, उदासीनीकरण म्हणजे काय. रोजच्या जीवनात उदासीनीकरण अभिक्रियेची 2 उदाहरणे द्या. 5, आंतरवक्र आरशाचे उपयोग लिहा. 6, सोडियम कार्बोनेटचे गुणधर्म व उपयोग सांगा. 7, नितीनला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नितीनपासून किती अंतरावर चमकली असेल. ध्वनीचा हवेतील वेग हा 340 आहे. 4, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 1, वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी यांच्या दरम्यान असताना अंतर्गोल आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमेची आकृती काढा. प्रतिमेचे स्थान व स्वरूप विशद करा. 5 गुण आहे त्या प्रश्नाला. प्रश्न दुसरा आहे, ही आकृती बघून घ्या. ही आकृती इथे दिलेली आहे, अग्निशामक यंत्राची आकृती आहे. ही यंत्राची कळ आहे. इथे काही नावं द्यायची आहेत आपल्याला. चौकट A व B इथे योग्य नावं द्या. बी, रासायनिक अभिक्रियेनंतर अग्निशामक यंत्रातून कोणता वायू बाहेर पडतो. अग्निशामक यंत्राचे कार्य कसे चालते. रासायनिक समीकरण लिहा. अग्निशामक यंत्र कोठे वापरले जाते. तर इथेच आपली प्रश्नपत्रिका संपली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि रवींद्र होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.